नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 14 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड. हिमाचल प्रदेश राज्य सरकारने शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हिमकॅड नावाची नवीन योजना सुरू केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार हिमाचल प्रदेशातील सुमारे 80% कृषी क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. ही योजना उत्तम जलसंधारण, पीक वैविध्य आणि एकात्मिक शेतीसाठी शेतकऱ्यांच्या शेतांना शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या योजनेअंतर्गत मार्च 2024 23,344 हेक्टर लागवडीयोग्य कमांड एरियामध्ये कमांड एरिया डेव्हलपमेंट उपक्रम पुरवण्याचे नियोजन आहे. आणि राज्य तांत्रिक सल्लागार समितीने 305.70 कोटी रुपयांच्या 379 लघुसिंचन योजनांना मान्यता दिली आहे. राज्यातील सुमारे 80% कृषी क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. बघूया पुढील घडामोड. भारताचा 1983 विश्वचषकाचा नायक रॉजर बिन्नी हे सौरव गांगुलीच्या जागी BCCIचे नवे अध्यक्ष बनणार आहेत. 18 ऑक्टोबर मुंबईत BCCIची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असताना रॉजर बिन्नी हे पदभार स्वीकारतील. जय शाह हे BCCIचे सचिव म्हणून कायम राहतील, जे बोर्डातील सर्वात प्रभावशाली पद आहे. राजीव शुक्ला हे बोर्डाच्या उपाध्यक्षपदीही कायम राहणार आहेत. 67 वर्षीय रॉजर बिन्नी यांना क्रिकेट प्रशासनाचा खूप अनुभव आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध पदांवर काम केले आहे. पुढील घडामोड. सप्लाय चेन फायनान्सला चालना देण्यासाठी IDBI बँकने वैना नेटवर्कशी भागीदारी केली. IDBI बँकेने सांगितले की त्यांना वैना नेटवर्कला एंड टू एंड डिजिटायझेशन सेवा प्रदान करण्यासाठी पहिले फिनटेक भागीदार म्हणून सहकार्य करण्यास सहमती दर्शवली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार या करारामुळे भारतातील पुरवठा साखळी वित्ताचा प्रवेश वाढवण्यात मदत होईल. पुढील घडामोड. नागरी विमान वाहतूक मंत्री श्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी 4th हेली इंडिया समिट 2022 उद्घाटन केले. जम्मूमध्ये 861 कोटी रुपयांमध्ये नागरी एन्क्लेव बांधले जाणार आहे आणि श्रीनगरचे सध्याचे टर्मिनल 20,000 चौरस मीटरवरून 60,000 चौरस मीटरपर्यंत 1,500 कोटी रुपयांमध्ये 3 वेळा विस्तारित केले जाईल. शेर ए काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर श्रीनगर येथे जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर मेजर सिन्हा यांच्या उपस्थितीत हेलिकॉप्टर फॉर लास्ट माइल कनेक्टिव्हिटी या थीमसह 4th हेली इंडिया समिट 2022 उद्घाटन झाले. बघूया शेवटची घडामोड. युनकिंग तांगने 2022 सहस्र रामानुजन पुरस्कार जिंकला. युनकिंग तांग ही कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कले USA येथे सहाय्यक प्राध्यापक आहे. श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रभावाखाली असलेल्या गणिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी 32 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. षण्मुगा कला विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन अकादमी सस्राद्वारे 2005 $10,000 रोख पारितोषिकासह हा पुरस्कार स्थापित केला गेला. 20-22 डिसेंबर 2022 दरम्यान सस्र विद्यापीठात संख्या सिद्धांतावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सस्र पुरस्काराने युनकिंग तांग या सन्मानित केल्या जातील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लाईक केल्याबद्दल धन्यवाद.